ओके जब से इतने देर से एवढ्या वेळापासून जे काही तुमच्या मॅचेस चालू आहेत तर आवर्जून आशिषची बॉलिंग सगळे जण अनुभवतात सगळे जण बघतात आतापर्यंत प्रत्येक मॅच मधला त्याचा ॲव्हरेज त्याची बॉलिंग खरोखरच सुंदर आहे त्याने आतापर्यंत संघाला खूप वेळा मदत करून संघाला आणि त्याच्या पूर्ण जे खेळाडू आहेत त्यानंतर तुमचं मार्गदर्शन हे सगळं आम्ही बघितलंय तर ह्या वेळेचं तुमचं काय मत आहे यावेळेस सुद्धा आशिष वन ऑफ द बेस्ट बॉलर आहे पूर्ण टीम मध्ये ओके आणि ही इज द ओनली वन बॉलर हू डन अ मेडन ओव्हर ओके 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 आणि तो आहे म्हणून आम्हाला टेन्शन नाही जरी आम्ही 55-60 केले सो वी आर कॉन्फिडेंट की आम्हाला इम्रान को रोखले गे ओके ही जी ऊर्जा प्रीमियर लीग 2022 ची जी ट्रॉफी आहे ज्याच्यासाठी वर्षभर आपण वाट बघतो वर्षभर आपण प्रॅक्टिस करतो मागच्या 2 महिन्यापासून आपण अथक प्रयत्न करतोय ओके तर कसं वाटतंय ऍक्च्युली ड्रीमच आहे 3 वर्ष झाला खेळतो आपण पण एकदा पण नव्हतो क्वालिफाय झालो लास्ट टाइम ते एक पण मॅच नाही जिंकलो सो सगळ्यांनी भरपूर टेस्ट केलं पण होतं की काही ते करायचं आहे लकीली यावी टीम चांगली भेटली चांगले सगळे खेळले सगळ्या गोष्टी जुळत गेल्या आणि फायनलपर्यंत पोचलो केडीला मी पहिलेच बोलत होतो 1 महिन्याआधी भले तू इमरान कोहली आहे लेकिन इमरान को रोकने वाला हम लोग ही रहेगा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सचिन भाऊ तुम्हाला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या फायनलच्या मॅच साठी यानंतरचा होणारा फायनल सामना यानंतरचा ऊर्जा प्रीमियर लीग 2022 चा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याचं प्रक्षेपण तुम्ही यूट्यूब वरती सुद्धा पाहू शकता हितेश 2 शब्द तुमच्याशी बोलायचे प्लीज या इकडे नाणेफेकीचा कौल पूर्ण करायचा आहे पंचांच्या मार्फत केडी आणि सचिन पाटील कृपया आपण नाणेफेकीचा कौल करा आणि तुमची टीम लाईन अप करून घ्या इतर कोणीही आज जाऊ नका संघाशिवाय इतर कोणीही आज जाऊ नका आमचे अतिथी अंकलेश काळन आपण कृपया नाणेफेकीचा कौल पूर्ण करायचा आहे तर कृपया मैदानाचा ताबा घ्यावा अंकलेश कालन हे नाणं की नाणेफेकीचा कौल कोण जिंकला आहे कृपया पंचांनी नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घ्यायचा आहे आणि ऊर्जा प्रीमियर लीग 2022 क्रिकेटचा महासंग्राम आणि आता ग्रँड फिनालेचा मॅच मान्यवर मैदानामध्ये आहेत दोन्ही संघ वॉरियर्स आणि रेंजर्स या शेवटच्या पडावाकरता आणि विशेष करून ऊर्जा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेवरती नाव कोरण्याकरता दोन्ही संघ सज्ज आहेत मान्यवर शुभेच्छा देत असताना जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या टाळ्यांचा गजर करा सकाळच्या सत्रामध्ये टाळ्यांच्या गजरानं आपण या दिवसभराची सुरुवात केली होती आता दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत ऊर्जा स्पोर्ट अँड कल्चरल ग्रुप प्रेझेंट ऊर्जा प्रीमियर लीग 2022 पर्व तिसरं आणि या तिसऱ्या रुपेरी चंदेरी सोनेरी पानावरती आपलं नाव कोण कोरणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल त्याकरता टॉस केला जातो आहे वॉरियर्स आणि रेंजर्स अथवा यतोनाथ प्रश्न यतोनाथ संघाची धाव संख्या इकडे या अंपर इकडे या प्लीज एक षटक संपलेलं आहे संघाची एकूण धाव संख्या 23 धावा 3 उत्तुंग असे षटकार मारणार ऊर्जा प्रीमियर लीग 2022 अंतिम सामना इम्रान आतापर्यंतचे जितके प्रीमियर लीग झाले आहेत
त्याचा सामनावीर हे पारितोषिक मिळवलेलं आहे, मालिकावीर हे त्यांनी पटकावलेलं आहे। पुन्हा एकदा इम्रान ऑफच्या दिशेने आनंद यांनी टोलवून ही एक धाव घेतलेली आहे। संघाची धावसंख्या 24। पुन्हा एकदा इम्रान त्यांचा सामना करतील हितेश, लेगच्या दिशेने टोलवून हा एक डॉट बॉल। प्रशांत काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही जसे काय ह्या खेळाडूला पहिल्यापासून ओळखता कोकणापासून, तुम्ही काय सांगाल? एक चर्चा तो भाई मैं बिल्कुल करूंगा, क्या इमरान पहला ओवर लेके आ सकते थे? जो कैप्टन कुल को मौका दिया था तो क्या वो पहला ओवर लेके आ सकते थे? देखिए दूसरे ओवर में कितनी अच्छी गेंदबाजी इन्होंने की है, पहले ओवर में फ्लाइंग स्टार्ट हुआ, दूसरे ओवर में गेंदबाज कमबैक कर रहे हैं, रन संख्या 24 है तो सही जगह पर। असली हीरे की परख जोहरी की होती है, वही काम कप्तान का है, सही जगह पर लगाना होगा, नहीं तो एक बार फिर वो परेशानी हो सकती है। हेच मी मगाशी केडी यांना विचारत होतो की ह्या वेळेचं मॅचचं तुमची स्ट्रॅटर्जी काय आहे, हे हाच कदाचित तो बदल असेल। यूट्यूब लाईव्ह मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कृपया सारखे फोन येत आहेत चेक करा। नवीन गोलंदाज राहुल नवीन गोलंदाज वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन राहुल त्यांचा सामना करतील हितेश। उत्कृष्ट असा हा छगडा, क्या बेहतरीन स्ट्रोक था वो, पूर्ण टॉस गेंद थी राहुल के ऊपर हमला, पहली गेंद पर स्वैग से स्वागत होता बाप, उसके बाद में शानदार फील्डिंग। पंच आमचे पंच ओमकार यांनी नो घोषित केलेला आहे, फ्री हिट नो प्लस वन फ्री हिट। आनंद यांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे फ्री हिटची। उत्कृष्ट असा ऑफच्या दिशेने ही एक धाव। आतापर्यंत पाहता आनंद आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपण सगळे पाहत आहोत, त्याचप्रमाणे राहुल वैयक्तिक असं पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन तयारीमध्ये हितेशसाठी। पंचांनी वाईड घोषित केलेलं आहे, पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने हितेशांचा हा एक छोटी धाव। संघाची धावसंख्या ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा ही टोलवलाय आणि पंच यांचा नो बॉलचा इशारा, पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे। अंपायरने आपला डिसिजन कळवावा। ओके ओके बरोबर स्कोर आफताब भाई, स्कोर 38। फ्री हिट, पंचांनी नो बॉल घोषित केला होता, हा फ्री हिट आहे। पुन्हा एकदा राहुल यांच्या मार्फत हा एक डॉट बॉल। ऑफच्या दिशेने टोलवून हितेशांनी पुन्हा एकदा छोटी धाव घेतलेली आहे। तीन ओव्हरच्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 39। ऊर्जा प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं, तीन ओवर का खेल समाप्त, 39 रन बन चुके हैं वॉरियर्स और रेंजर्स के बीच। आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला, ग्रैंड फिनाले का मैच। अब तक एक बार फिर देखिए क्या इमरान गेंदबाजी करने के लिए आएंगे या मसूद,
बहुत सारे बदलाव फाइनल के मैच के लिए किए गए थे, रणनीति बदली है और इसका फायदा आज रेंजर्स ने उठाया। पहला ओवर केडी का, दूसरा ओवर इमरान का, तीसरा ओवर राहुल लेके आए, आखिरी ओवर बिल्कुल मसूद लेके आएंगे, लेकिन इमरान का ये ओवर चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण है। और दूसरे ओवर में इमरान ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया था। जिंकायचं म्हटलं तर योग्यता बेले योग्यता पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे, वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक के सुद्धा वाया जातात। इस बार अगर देखे तो प्रशांत सर गचाल क्षेत्ररक्षण इमरान गेंदबाजी कर सकते थे, मसूद को लेके आए, मसूद बहुत अच्छे गेंदबाज है, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, परंतु त्या बॉल वरती इमरान यांच्या गचाल क्षेत्ररक्षणामुळे हे एक चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। पुन्हा एकदा मसूद भाई आणि हा ऑफच्या दिशेने पंचाने वाइड बॉल वाइड घोषित केलेला आहे। संघाची धाव संख्या 41। पुन्हा एकदा मसूद यांच्या थ्रू ही उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत, एक चोरटी धाव। मसूद पुन्हा एकदा इथे शन्ना उत्कृष्ट असा चौकार चौकार जे आतापर्यंत ह्या ग्राउंड वरती चांगलं प्रदर्शन करत होते त्यांच्याकडून अशी अपेक्षा आम्हा जनतेला नव्हती, परंतु म्हणतात ना शेवटी खेळ आहे। गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आनंद सातत्याने आपल्या संघासाठी धावांचा पाऊस पडताना दिसत आहेत आणि कुठेतरी काहीतरी या वॅरियर कडून काहीतरी काहीतरी कुठेतरी गोची होते आहे। पुन्हा एकदा एक धाव एक धाव पंच लेग बाईस डन एक अवांतर धाव एक अवांतर धाव त्याच्यानंतर पुन्हा एकदा मसूद इथे सज्जासाठी पंच ओम यांनी नो डिक्लेअर केला आहे। जर हा नो बॉल आहे तर एक फ्री हिट पुन्हा एकदा इतेशांना लॉटरी लागेल। आणि आता पाहूया कि ह्या नोचा हा जो फ्री हिट भेटलाय त्याचा ते कितपत उपयोग करतात। मसूद यांची ही आताची ओवर खूप महागात पडलेली आहे आतापर्यंत। पुन्हा एकदा हा परंतु फ्री हिट असल्यामुळे चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 51। प्रीमियर लीग ऊर्जा प्रीमियर लीग 2022 अंतिम सामनाच्या लढतीसाठी वैयक्तिक असा दुसरा षटक घेऊन इम्रान आपल्या संघासाठी ऑफच्या दिशेने टोलून एक धाव। महत्वाची गोष्ट अशी आहे की 51 धावा पूर्ण केल्या आहेत परंतु एकही गडी बाद नाही झालाय। प्रशांत एकही गडी बाद नाही, तुमचं काय मत आहे? देखिए ये अच्छी बात है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए कि इन्होंने विकेट नहीं खोया और सामने से इमरान गेंदबाजी कर रहे हैं, बेहतरीन स्ट्रोक खिलाड़ी यहाँ पर एक बार फिर बाउंड्री पर मौजूद है, एक रन का इजाफा। लेकिन जो बदलाव किए गए ना, पहले ओवर में 23 रन आए, दूसरे ओवर की बात करें तो एक रन आया, तीसरे ओवर में 15 रन, यहाँ रन बन रहे इमरान को छोड़ के आज गेंदबाजों के ऊपर बिल्कुल हमला हुआ है। यदि नहीं गिरा तो अब इस गेंदबाजों का बिल्कुल फायदा हो जाएगा। निर्णय कुमार मैदान के अंदर चल रहा है और वाइड बॉल का इशारा, स्ट्राइकर इन पर एक सेट बल्लेबाज जा रही थी, नॉन स्ट्राइकर इन पर है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर जरूर हो रही है। और विकेट कीपिंग
कभी भी सामने वाले को हल्का नहीं आंकना चाहिए, क्योंकि शान दरिया भी बहुत खतरनाक होता है। यहाँ एक बार फिर मुझे लगा इस फाइनल के मैच में फिटिंग करने वाली टीम ने, वॉरियर्स ने सामने वाले को हल्का आंका है। जरूर जरूर, आपकी बातों से मैं पूरी तरह से वाकिफ हूँ। पुनः एक दाल एक दिशा ने टोलोन ही एक दाव इतेशन चमार पर दूसरा दाव रहती परंतु बात पुनः एक दा इमरान यान्ना एक गड़ी बात करने साथी यश मिला है। संघाची धाव संख्या लास्ट चेंडू संघाची धाव संख्या आफताब भाई शेवटचा चेंडू आओ सिक्स हितेश यांच्या मार्फत एक असा उत्तुंग असा षटकार लागलेला आहे। शानदार स्ट्रोक था। आखिरी गेंद पर रन संख्या कुल मिलाकर 64 संघाची धाव संख्या 64 जीतने के लिए 65 रनों की जरूरत। प्रशांत सर मैं थोड़ा सा आप एक बार फिर थोड़ा फ्लैशबैक की लेके फ्लैशबैक की तरफ लेके जाऊंगा। जरूर जरूर, पहले ओवर में 23 रन आए थे, पहले ओवर में 23 रन, दूसरे ओवर में बिल्कुल वो एक ही रन आया, तीसरे ओवर में 15 रन आए, चौथे ओवर में 11 रन और पांचवे ओवर में 12 रन। एक बार फिर इस मुकाबले में बहुत अच्छा खेले हैं वॉरियर्स, ये फाइटिंग टोटल है। ये बात सच है, ये बात सच है, जो इसीलिए तो हम बोल रहे हैं ना कि आप ये जो ऊर्जा प्रीमियर लीग जो साल में एक बार होती है उसके फाइनल के प्रतिद्वंदी भी वैसे ही होते हैं एक दूसरे के बराबर। अभी आपने एक टाइम एक हाफ तो देख लिया, अब सेकेंड हाफ देख लो, मजा आ जाएगा, बिल्कुल इंटरेस्टिंग है। और जिस तरह से टोटल बना हुआ है और सामने से दो ऐसे खिलाड़ी हैं बल्लेबाजों की अगर बात करें जिन्होंने अर्धशतक बनाए हैं, बिल्कुल उसमें से एक भी बल्लेबाज अगर खेलता है ना तो मैच इंटरेस्टिंग बन जाएगा। जरूर 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 जरूर। और फाइनल जो फाइनल का प्रेशर होता है वो बहुत बड़ा होता है, लेकिन एक बात मैं और एक बार फिर बताना चाहूंगा, पहले ओवर में जिस तरह से आज वॉरियर्स ने गलती की थी और 23 रन दिए गए थे, कप्तान ने वो गेंद ली थी, इससे पहले इमरान ने गेंदबाजी की थी, तो ये बात जो है ना अब आपके जहन में रहेगी। जरूर जरूर, बहुत अच्छा टोटल। जरूर जरूर, बिल्कुल सही बता रहे हो, बिल्कुल सही बता रहे हो। शायद शायद ये जो वॉरियर्स है उनको बाद में थोड़ी देर के बाद जो एक छोटी सी गलती हो गई है उसका एहसास भी हो गया होगा कि अब तक जो पहली ओवर इमरान डालते थे उसके जगह पर केडी भाई को दे दिया और उसके वजह से पहले ही ओवर में 23 रन आ गए उनके लिए और अब तीर कमान से निकल चुका है वो वापस, बिल्कुल, बिल्कुल, वापस नहीं बिल्कुल, आने वाला निकल चुका है। अगर जीतेंगे तो कोई प्रॉब्लम नहीं है, हारेंगे तो कोसेंगे। सही बात है, बिल्कुल सही बात है, सही बात है। तो अभी देखो आप देख रहे हो आता आमच्या समोर हा अंतिम सामना ऊर्जा प्रीमियर लीग 2022 अंतिम सामना फाइनल चा जी लीग वर्षामध्ये एकदा होते त्यासाठी पलावाचे बरेचसे खेळाडू वर्षभर त्या लीगची वाट पाहत असतात, तो हाच तो क्षण। कुणाला जर का पैसे बिसे लावायचे असेल तर सांगू शकता, इथे बसलोय। शेवटचा संघ आहे, शेवटची वेळ आहे। एकदा मी प्रेक्षकांना विनंती करेन, सर्व खेळाडूंना विनंती करेन, शेवटची पाच षटके टाळ्यांचा जोरदार गजर करा, जोरदार टाळ्यांचा गजर। पहिला चेंडू डायमंड कट, डायमंड लोहा लोहे को काटता है, जबरदस्त स्ट्रोक गेंद बॉडी रन के बाद 6 रन। चेंडू वरती बाद झाले आहे, आपण सर्वांनी पाहिलं की पहिला चेंडू वरती उत्तुंग असा षटकार मारला परंतु दुसऱ्या चेंडू वरती बाद झाला। प्रशांत यालाच म्हणतात टाइम, इसीलिए मैंने कहा कि डायमंड कट डायमंड, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर गेंदबाज ने जवाब दिया और वो विकेट लिया है, मजा आया। अब पहली गेंद पर गेंदबाज का जलवा, दूसरी गेंद पर बल्लेबाज, खास करके पहली गेंद पर अगर देखो बल्लेबाज को जलवा रहा, दूसरी गेंद पर गेंदबाज ने कहा हम भी तैयार है इस मुकाबले के लिए, फाइनल के मैच के लिए। एक और चीज बताना चाहूंगा, फाइनल का मैच है उसका टेंशन अतिरिक्त रहता है, दोनों तरफ से रहेगा। आशीष नवीन फलंदाज राजन, राजन थोड़ा कुठेतरी चेहऱ्यावरती टेंशन आणि त्याच्यामध्ये बॉल ठेवल्यानंतर बनी बनी यांचे गचा क्षेत्ररक्षण ऑफच्या दिशेने। बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, गचा असे जे बॉल ड्रॉप करतात त्यांना गचा क्षेत्ररक्षण म्हटलं जातं। पुन्हा एकदा आशीष आणि त्याचा सामना करतील इम्रान। आतापर्यंतच्या जेवढे लीग झाले त्याच्यामधला हा एकच असा होता
की जो सामनावीर त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच पर्सन ठरला आहे आणि ओहो प्रशांत जी हमारी सासे तुम्हाला परत एकदा सांगतो प्रशांत अशा क्षेत्ररक्षणला म्हणतात गचाळ क्षेत्ररक्षण नहीं नहीं इस वक्त अगर देखे तो कोई विकल्प नहीं प्रेशर है प्रेशर प्रशांत प्रेशर है तो नहीं अभी अभी ये क्या इतना भी आसान नहीं था यहाँ से बाहर से बोलना बहुत आसान होता है मैदान के अंदर गेंद एक बार फिर ऊपर चले गए और नीचे आई अगर वो गेंद के नीचे होते तो बिल्कुल वो खराब फील्डिंग होती प्रशांत आप ये सही बात कर रहे हो और पुन्हा एकदा आशिष सामना करतील इम्रान कडक असा उत्तुक असा छगडा मारण्यामध्ये इम्रान यशस्वी ठरले आहे आणि पंच यांनी हा बॉल नो बॉल घोषित केला आहे पुन्हा एकदा इम्रान यांना एक लॉटरी लागली आहे फ्री हिट नावाची बघूया पुन्हा एकदा उत्तुंग असा सेक्स कडक बॅटिंग क्या जबरदस्त हवाई सफर कर रहे हैं यहाँ बिल्कुल वही तेज तैयार थे एक बार फिर क्या लपक लगे लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन की तरफ चले गए खिलाड़ी थे लेकिन वो बन गए दर्शक दर्शक बन गए दीवाने दर्शनीय स्ट्रोक इमरान द्वारा मैक्रबिसन बैटिंग रन संख्या फिलहाल 24 गेंदों का खेल है 41 रनों की जरूरत है संगीतला प्रमाण है इमरान ने आता दोन छगड़ा मारल्यामुळे लगेच एक छोटी सी 2 मिनिटाची 2 सेकंदाची चुवा मीटिंग झाली बघूया त्याच्यामध्ये काय होतं ते 22 रन संघाची धावसंख्या 22 पहले ओवर का खेल पहले ओवर में रेंजर्स ने बनाए थे 23 रन और बनाए 22 रन इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से बिल्कुल बिल्कुल सही कहा प्रशांत तुमने बिल्कुल सही कहा नवीन गोलंदाज हितेश त्याचा सामना करतील राजन वैयक्तिक असं पहिलं आणि पहिला चेंडू आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन हितेश पंचांनी नो बॉल घोषित केला आहे आणि पुन्हा एकदा एक लॉटरी इमरान यांना लागली आहे फ्री हिट नावाची पाहूया त्याचा ते किती फायदा घेतात एक धाव घेण्यासाठी इमरान यशस्वी ठरले आहेत हितेश पुन्हा एकदा राजन तयार थोडस कुठेतरी स्ट्रेस आहे त्यांच्या चेहऱ्यावरती संघाला सेक्स संघाची धावसंख्या मैदान के अंदर अगर देखे तो स्कोर बिल्कुल आगे 31 रन स्कोर 31. लग चुके हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी कर राउंड विकेट नीतीश गेंदबाजी कर रहे हैं स्ट्राइकर एंड पर राजन अब मौका था ये मौका था मगाशीच तुम्हाला म्हणालो अशा प्रकारे जो बॉल सोडतो त्याला गचाळ क्षेत्ररक्षण म्हणतात आणि बनी यांचं हे या गेम मध्ये या संघामध्ये दुसऱ्यांदा गचाळ क्षेत्ररक्षण बघण्यात आलंय पुन्हा एकदा बिल्कुल आपली सही नीतीश ये सही है राउंड विकेट स्ट्रोक अच्छा खेला गया आता पुन्हा तुम्ही सांगाला तिसऱ्यांदा गचाळ क्षेत्ररक्षण बनी यांचं बनी का गेंद पीछा कर रही है वो उनको छोड़ने वाली नहीं है जहां जाएंगे गेंद वहां जाने वाली है हितेश बनी या लोकांचं बनी यांचं काहीतरी संभाषण स्कोर 20 गेंदों में 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए 20 चेंडू मध्ये 30 धावांची गरज पुन्हा एकदा हितेश आणि हा वाइड पंचांनी वाइड घोषित केलाय अच्छा अच्छा राजन हितेश यांचा आणि हा एक धाव बनी की फील्डिंग जिनके बारे में चर्चा हो रही है अब आनंद थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राउंड विकेट गेंदबाजी करते हुए हितेश इस ओवर की अगली गेंद और ले लिया कैच इमरान का विकेट मिला है मैदान के अंदर चल रहा घमासान जरी ही कॅच घेतली असेल तरी ही क्षेत्ररक्षण मात्र गचाळ आहे आणि तेही संदेश यांच्या मार्फत गचाळ आहे
प्रशांत जी परिणाम देखा जाएगा, परिणाम देखा जाएगा। ये कैच लिया गया है, रिले कैच, ये कैच प्रशांत अगर कैच लिया भी गया है तो पहले मिस हुआ है, उसे मैं गचल क्षेत्ररक्षण बोल रहा हूं। लेकिन ये टर्निंग पॉइंट है। नहीं नहीं, टर्निंग पॉइंट हो सकता है, जरूर है, क्यों नहीं है, बट फील्डिंग गचल है। कम ऑन, और एक बार, पुनः एक बार जोशा ने उभरा, चला स्कोर, संघाची एकूण धाव संख्या आफताब सर 35। आमचे स्कोरर आफताब यांच्याकडून पुन्हा एकदा काहीतरी गचाळ काहीतरी रायटिंग झालेलं आहे। चला सुरुवात, सचिन वैयक्तिक असं पहिलं, सचिन षटक घेऊन आपल्या संघासाठी सामना करतील राजन। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आनंदला काय बोलणार मी, गजाळ क्षेत्ररक्षण आनंद यांच्या मार्फत। अंतिमचा सामना आणि सचिन पाटील यांच्या टीम कडून जे वारंवार ज्या काही चुका होत आहेत त्या आपण सगळेजण पाहत आहोत। पुन्हा एकदा सचिन, आप लोग बार बार बोल रहे हो, किसी ने एक कहावत कहा है कि जो भी सक्सेस को लेकर चलता है वही विन होता है। आप में क्या, आपके इसमें गलतियां बहुत हो रही है, उसे सुधारो। कमान केडी सामना करतील सचिन यांच्या चेंडूचा। क्षेत्ररक्षणाची गरज आहे। पुन्हा एकदा सचिन केडी याच्यासाठी, एकदाच येतो दिवस त्यासाठी हे सगळे खेळाडू। ओ उत्कृष्ट असं बनी यांचं क्षेत्ररक्षण आणि हे जेलबाद झाले आहे। यावेळेस मी आवर्जून म्हणेन उत्कृष्ट फल क्षेत्ररक्षण बनी यांच्या मार्फत। आणि तुम्ही बघू शकता सचिन यांचं ते अग्रेशन आहे की आपल्या संघासाठी। इथे आता बघितलं प्रशांत सर, बनीनं आपल्या करिअर मधला 100वा झेल टिपलाय। बनी एक बार हमारे पास देखो स्माइल से, बस नवीन फलंदाज राहुल, नवीन फलंदाज राहुल। सचिन तुमच्यासाठी इथे एक पारितोषिक आलाय, अंतिम सामना ऊर्जा प्रीमियर लीग 2022। पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलून ही एक धाव घेतली आहे। पुन्हा एकदा बनी यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला आहे, जो त्यांना 3-4 वेळा गचाळ बोललो त्याचा त्यांना राग आला आहे आणि आता ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतात। बारा गेंदों का खेल, 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऊर्जा प्रीमियर लीग 2022 ग्रैंड फिनल का मैच, आखिरी मुकाबला, और क्या कमाल का मुकाबला चल रहा है। प्रशांत याला म्हणतात प्रेशर, दबाव में बिल्कुल कुछ लोग बिखरते हैं कुछ लोग निखरते हैं, निखरने का वक्त है। अगर यहां से बिखरेंगे तो वो चैंपियन बनने का मौका आप गवा सकते हैं। अरे प्रशांत अगर आप निखरने की बात करोगे तो सबके लिए फेयर एंड लवली कहां से लाऊं मैं, ये भी तो बात है। लिखर और वो खूबसूरती की बात नहीं कर रहा हूं, टैलेंट टैलेंट। कमन कमन, पुनः एकदा समालोचन कड़े नवीन गोलंदाज आशीष वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी चौथा षटक घेऊन आशीष त्यांचा सामना करतील राहुल। संघाची धावसंख्या 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता। अंतिम सामना ऊर्जा प्रीमियर लीग 2022। 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे। आता 22 ऑफच्या दिशेने टोलवून राहुल यांनी ही एक धाव घेतली आहे। आमचे पंच यांनी अक्षरशः डोळ्यात तेल घालून या सगळ्या एक एक निर्णय परफेक्ट असण्याची पूर्ण काळजी घेत आहेत। आशीष त्यांचा सामना करतील राजन।
पुन्हा एकदा लेगच्या दिशेने बॉल डलवणी, एक धाव, वैभव यांचं क्षेत्ररक्षण, नंबर 18 उत्कृष्ट असा गोलंदाजी। कृपया पंचांच्या निर्णयासाठी थांबा, कृपया बॉल बाहेर गेला आहे, आमचे कोण अनुयायी असतील तर त्यांनी कृपया तिकडे बाहेर जावं। विनोद पंचांनी आपला निर्णय द्यावा, पंचांनी आपला निर्णय द्यावा। आपला निर्णय देण्यासाठी काही घाई करायची गरज नाही, अंतिम सामना असल्यामुळे। ओके, रिव्ह्यू रिव्ह्यू प्लीज। एक प्रेशर निर्माण इथे केलेला आहे, पंचांनी हा रिव्ह्यू मागितला आहे। तुम्हा सगळ्यांना फेअर आन्सर दिलं जाईल। पुन्हा एकदा ऊर्जा प्रीमियर लीग 2022 ज्याची आपण सर्व वर्षामध्ये एकदा वाट बघतो तो हाच दिवस, आता ह्याच दिवसासाठी पुन्हा एकदा तुम्हाला 365 दिवस वाट बघावी लागेल। चेंडू नेटच्या बाहेर गेल्यामुळे तो डिक्लेअर असतो, डिसिजन पेंडिंग आहे। प्रशांत काय वाटतंय? प्रशांत, राजन मैदान के अंदर है, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं। मैं समझ सकता हूँ कि इनके जो प्रमुख बल्लेबाज जो सेठ बल्लेबाज थे जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, इनफॉर्म बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए, लेकिन इस मुकाबले में राजन जो है ना बहुत अच्छी पारी खेल रहे हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। तो अभी भी मुझे लग रहा है मैच दोनों तरफ बना हुआ है और कांटे की टक्कर चल रही है। बिल्कुल बिल्कुल, मैं तुम्हारा डिनाय नहीं करत, तुम्हें बरोबर बोलता है, कारण की राजन आणि त्याच्यानंतर राहुल जे आहे त्यांच्याच वरती आता आपला पूर्ण हा डाला डामाडोल सर्व त्यांच्याच अंगावरती आहे जो त्यांना पेलायचा आहे। जरा प्लीज कोणी इथे कोणी येऊ नका आणि डिसिजन एकानेच द्या कृपया, कोई ब्लॅबर मत करो, कोई बोलो मत। सचिन पाटील आपल्या संघाला घेऊन एक चुवा मीटिंग करताना दिसतात, डिसिजन काय असेल, कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी करायची आहे। पंचांनी पंच आपला निर्णय जो आहे ते ग्राउंड वरती आल्यावर कळवतील आम्हाला। सगळे इथे आहात तर थोडा टाळ्यांचा गडगडाट करा, जरा टाळ्या जरा प्लीज, त्याला पैसे नाही लागत। पंच प्रशांत सर बिल्कुल, तालियों के ऊपर कोई टैक्स नहीं है, हर किसी चीज के ऊपर टैक्स है लेकिन तालियों के ऊपर कोई टैक्स नहीं है, तो आप तालियां मुक्त में है बजा सकते हैं। नॉट आउट, पंचांनी डिसिजन घेतला आहे नॉट आउट, पण एक रन डिक्लेअर आहे कारण की चेंडू नेटच्या बाहेर गेला आहे। संघाची धावसंख्या आफताब भाई, फोर्टी फाय संघाची धावसंख्या। चेंडू आशीष पुन्हा एकदा त्यांचा सामना करतील, राहुल अंतिम सामना। बात अशा प्रकारे आशिष यांना पुन्हा एकदा एक गडी बाद मिळवलेला आहे, पुन्हा एकदा एक गडी बाद। प्रशांत बघितलं, याला म्हणतात क्रिकेट, और आशिष की कोशिश जो है ना वो रंग ला रही है मैदान के अंदर, निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन कर रहे।
रेंजर्स टीम के लिए ये तुरुप का पत्ता साबित हो रहे, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। तेतर आहे इस पण त्याच्या बरोबर पण जे सचिन पाटील आहेत त्यांनी जे वेळोवरती वेळोवेळी जो निर्णय घेतले आहेत ते सुद्धा या फायनल मॅच साठी योग्य आहेत। पुन्हा एकदा डॉट बॉल, नवीन फलंदाज कृपया आपलं नाव कळवावं। नवीन फलंदाज आपलं नाव रवी। ओहो अशा प्रकारे बाद झालाय, बाद बनी बनी कमाल कर रहे हैं मैदान के अंदर, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण बनी यांच्या मार्फत। आफताब एक बार स्कोर बताओ। संघाची एकूण धाव संख्या 45, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे। मगाशी फलंदाजी मध्ये आनंद यांनी आपल्या संघासाठी धावांचा पाऊस पडला होता, त्याचप्रमाणे आता ऊर्जा प्रीमियर लीगच्या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असताना हा शेवटची जी षटक आहे त्याची जबाबदारी आनंद यांना दिली आहे। 6 चेंडू 19 धावा, तुमच्या माहितीसाठी सेमीचा सामना सुद्धा आनंद यांनीच काढून दिला होता आपल्या क्षेत्ररक्षणाने, तेही एका चेंडू मध्ये 4 विकेट घेऊन। पुन्हा एकदा आनंद वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं आणि 5वं षटक घेऊन त्याचा सामना करतील नवीन फलंदाज। इतेश तुमच्यासाठी अंपायरची वॉर्निंग आहे। आनंद स्टार्ट, सिक्स। उत्कृष्ट असा रवी यांनी आनंद यांच्या पहिल्या चेंडूवरती जेव्हा 6 बॉल 19 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती हा षटकार, 5 चेंडू 13 धावा। 4 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। क्या जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 4 चेंडू 12 धावा। आनंद यांना 4 चेंडू 12 धावा। ऊर्जा प्रीमियर लीग याचे हे 4 चेंडूच या वर्षाचं ठरवतील की कोण विजेता आहे। राजन पुन्हा एकदा आनंद यांच्यासाठी, ओ बाद, वारीवरचे उत्कृष्ट असे फलंदाज जे आतापर्यंत आपल्या संघासाठी धावांचा पाऊस पडताना दिसत होते ते राजन ते बाद झालेले आहेत। 3 गेंदों का खेल शेष है। मगाशीच प्रशांत मी तुला म्हणालो की आनंद याने ज्याप्रमाणे सेमीफायनलचा सामना जिंकून दिला आता फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटचा चेंडू 3 चेंडू बाकी आहेत आणि त्यांचे अथक प्रयत्न आपण पाहत आहोत। तुम्हाला काय वाटतं? ये मॅच अभी भी बना हुआ है, मजा आएगा। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है। ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे। 2 गेंदों का खेल और 12 रनों की जरूरत है। 2 चेंडू 12 धावा। प्रेम न होता तो प्लीज ताळ्या वाजवा। प्रेम 2 चेंडू 12 धावा। प्रेम न होता आनंद यांच्या 2 चेंडू 12 धावा। नवीन फलंदाज नाव प्लीज महेश। नवीन फलंदाज महेश त्यांचा सामना करतील आनंद यांचा आणि अशा प्रकारे 1 चेंडू 11 धावा। 1 चेंडू 11 धावा। सचिन पाटील यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 चेंडू 11 धावा। बाद आनंद यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्याच्यामध्ये हा
सुंदर असा विजय, फायनलचा अंतिम सामना सचिन पाटील यांच्या संघाने